ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। काल दिवसभरात उजनी धरणाच्या पांडलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला, तर हवामान विभागाने पुणे सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश जिल्ह्यात शुक्रवार शनिवार आणि रविवार या तीन दिवसांसाठी पावसाचा येलो अलर्ट दिला आहे। पुणे जिल्ह्यातही काल काही ठिकाणी पाऊस झाला। उजनी धरणाच्या पाणी साठ्यात काल दिवसभरात जवळपास 3.5% वाढ झाली असून उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग बंद करण्यात आला आहे। आज 29 सप्टेंबर रोजी सकाळी प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार दौंड येथून उजनीत मिसळणारा विसर्ग 15,418 क्युसेस इतका झाला आहे, तर उजनीत 15.39 TMC इतका उपयुक्त पाणी साठा झाला आहे, तर टक्केवारी 28.13% झाली आहे। पुढील 4-5 दिवस पावसाच्या दृष्टीने महत्त्वाचे असून 3 ऑक्टोबर पासून राज्यात मान्सून परत फिरण्यास सुरुवात होणार आहे। हवामान विभागाने काल सायंकाळी वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 3 दिवस राज्यात अनेक जिल्ह्यात चांगला पाऊस होणार आहे।